नुकतीच सोलापूर महापालिका प्रशासनानं जाहीर केलेली प्रभागरचना जैसे थे ठेवण्याचे आदेश निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाल्यानं इच्छुक उमेदवारांनी सुटकेचा निश्वास सोडला स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या अनुषंगानं राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये पालिका प्रशासनाकडून प्रभागरचना करण्यात आली होती पालिका आयुक्तांनी केलेली प्रभागरचना राज्य निवडणूक आयोगानं जैसे थेट ठेवण्याचा आदेश पालिका प्रशासन प्रमुखांना दिला आहे राज्य निवडणूक आयोगाकडून आलेल्या आदेशामध्ये पालिकेच्या निवडणुका मात्र नेमक्या कधी होणार याबाबत शासनानं काहीही सूचित केलेलं नाही दरम्यान ओबीसी राजकीय आरक्षणाचा तिढा अद्याप कायम असल्यानं राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं ओबीसी राजकीय आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार नसल्याचं सांगत विधानसभेत कायदा पास करून निवडणुकांच्या तारखा ठरवणं आणि प्रभाग रचनेचा अधिकार शासनानं स्वतःकडे घेतला होता राज्यातील दहा महानगरपालिकांसह सव्वीस जिल्हा परिषदांवर प्रशासक नियुक्तीचा निर्णय शासनानं अगोदरच घेतलेला आहे प्रभागरचनेत सोलापूर महानगरपालिका क्षेत्रात अकरा नगरसेवकांची वाढ झाली असून आता एकशे दोन ऐवजी एकशे तेरा नगरसेवक असणार आहेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारनं यंदा तीस सदस्यीय प्रभागपद्धती लागू केलेली आहे पूर्वी भाजप सरकारनं चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू केली के होती सत्ताधारी राजकीय पक्षांकडून सोयीनुसार प्रभागात किती सदस्य आणि प्रभागरचना कशी यावर भर दिला जातो पण आता प्रभागरचना बदलणार नसल्याचं निश्चित झालं आहे